श्री गुरुदत्तांनी आपल्या भक्तांसाठी वेगवेगळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचा उद्धार केलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती इत्यादी त्यांचे अवतार आहेत. श्रीदत्त गुरूंचे तत्व कल्पनातीत आहे, त्याचबरोबर त्यांचे गृहस्थ रूप देखील आहे. दत्तगुरु हे राम आणि श्रीकृष्णाप्रमाणे गृहस्थाश्रमात फार कमी काळ राहिले. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की दत्तगुरूंचा विवाह झाला होता व त्यांना 8 पुत्रे होती. दत्तगुरूंची पत्नी योगपत्नी होती, त्यांचे नाव अनघा होते. दत्तगुरूंची योगपत्नी अनघा म्हणजे नेमकं कोण? अनघा देवी म्हणजे माता लक्ष्मीचेच प्रतिरूप आहे. अनघा देवीचे स्वरूप हे दिव्य मातृत्व स्वरूप आहे. तीन देवतांचा आधार असणारी ही त्रिशक्ती स्वरूपिणी म्हणजेच माता अनघा ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली आहे. दत्तगुरु म्हणतात, अनघा मातेची आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होते. दत्तगुरु सांगतात, महालक्ष्मी देवीचे प्रतिरूप असणाऱ्या अनघा देवी राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकालीचे सर्व लक्षण असून ती विष्णुस्वरूप असून माझ्यात म्हणजेच अनघा एकरूप आहे. त्या योगपत्नीपासून त्यांना 8 पुत्रे झाले होते. हे 8 पुत्र म्हणजे अष्टयोग सिद्धी. त्या अष्टमहासिद्धी अशा प्रकारे होत्या, अनिमा, लक्षिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व, कामवासिता. या 8 योगसिद्धी पुत्ररूपाने श्री गुरुदत्तांना प्राप्त झाल्या होत्या. आजही बरेच जण अनघाष्टमी व्रत करतात आणि त्यापासून मिळणाऱ्या दिव्य काळात फळाचा अनुभव घेतात.